सांगलीतील पुष्पराज चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सर्वदलित बांधवांनी पुतळा उभा केला आहे. सांगलीत पुष्पराज चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दलित महासंघ, भारिप बहुजन महासंघ, आरपीआय सह इतर पक्ष व दलित संघटनांनी एकत्र येऊन पुतळा बसवला आहे. उद्या या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे सतीश मोहिते यांनी दिली असून दरम्यान पुतळा बसवण्यावरून पोलिसांनी दलित कार्यकर्त्यांच्या मध्ये वादावादी झाली होती. सांगली जिल्ह्याचं नाव सातारा समुद्रापार नेला त्याचा पुतळा सांगली जिल्ह्यात नाही. आज आम्हाला खंत वाटते की आम्ही कायदा हातात घेऊन हा पुतळा बसवलाय. आम्ही अनेक वेळा मागणी केल्या, अनेक संघटनांनी मागणी केल्या, समाजाने वेळोवेळी मागणी केल्या, पण प्रशासन आमची दाद घेत नाही म्हणून आम्हाला आज कायदा हातात घ्यावा लागला. आम्ही आज कायदा हातात घेतलाय. आमच्यातून गुन्हा दाखल झाला झालाय असं प्रशासनाला वाटत असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करा, पण पुतळा काढाल तर सांगली पेटल्याशिवाय राहणार.